नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो पहा आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व सरळ सेवा भरतीसाठी महत्वाचा असणारा एक सराव प्रश्न संच अभ्यासणार आहोत आणि तेही संपूर्ण स्पष्टीकरणासह हा व्हिडिओ फक्त आपलं रिव्हिजन म्हणून घेण्यात येत आहे या व्हिडिओमध्ये पहा मराठी भूगोल इतिहास आणि सामान्य ज्ञान यावर आपण काही महत्वाचे प्रश्न घेत आहोत तसेच यातील जे प्रश्न आहेत ते दोन हजार सत सोळा सतरा अठरा या तिन्ही वर्षी आलेल्या जेवढ्या काही सरळ सेवा पद्धतीच्या भरती आहेत त्या भरतीमध्ये विचारण्यात आणि वारंवार येणारे प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्याला रेग्युलरमध्ये विचारले जातात तसेच आपल्याला व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी पहा पीडीएफसाठी मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारच्या पीडीएफ नोट्स त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो आपला प्रश्न पाहिला आहे लोणी तूप यांचा कोणत्या पदार्थात समावेश केला जातो पहा लोणी आणि तूप यांचा जो हे जे पदार्थ आहेत यांचा कोणत्या पदार्थामध्ये समावेश केला जातो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन स्निग्ध पदार्थ तर पहा मित्रांनो स्निग्ध पदार्थ जे आहेत तर यामध्ये पहा स्निग्ध पदार्थांनाच मेदमय पदार्थ असं म्हटलं जातं आणि हे जे खाद्यपदार्थ आहेत ह्यामध्ये पहा खाद्यतेल तूप चरबी यापासून मिळतं आणि स्निग्ध पदार्थ हे जे आहेत ते ऊर्जेचा एक राखीव साठा म्हणून कार्य करत असतं पर्याय क्रमांक तीन आपला योग्य उत्तर येणार आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवरती आहे पहा सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवरती आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नर्मदा नदीवरती हा प्रकल्प आहे तर मित्रांनो पहा सरदार सरोवराला नर्मदा सागर असंही म्हटलं जातं आणि हा जो प्रकल्प आहे हा महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश राजस्थान या राज्यांना लाभदायक असा प्रकल्प आहे लक्षात ठेवा कोणते कोणते राज्य आहेत महाराष्ट्र पहिलं राज्य महाराष्ट्र दुसरा आहे पहा गुजरात तिसरा आहे मध्य प्रदेश आणि चौथा आहे राजस्थान या चार राज्यांना लाभदायक असणारा हा प्रकल्प आहे सरदार सरोवर प्रकल्प याला काय म्हटलं जातं दुसऱ्या नावाने नर्मदा सागर आणि हा जो प्रकल्प आहे नर्मदा नदीवरती आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन आहे पहा पुण्याच्या डॅश या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने हॉटसन या हंगामी गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या होत्या पहा पुण्याचा कोणता विद्यार्थी आहे तो महाविद्यालयात असताना त्यांनी त्या विद्यार्थ्याने ते हॉटसन हा जो आहे गव्हर्नर होता हंगामी गव्हर्नर यावर गोळ्या झाडल्या होत्या महत्त्वाचा प्रश्न आहे आपण इतिहासातील हा महत्त्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक वासुदेव गोंगाटे या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने हॉटसनवर गोळ्या झाडल्या होत्या लक्षात ठेवायच्या मित्रांनो तर पहा आता पुण्याच्या वासुदेव बळवंत गोंगाटे या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने हॉटसन या हंगामी गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या होत्या आणि यामध्ये पहा अनंत कानेरे हे जे दिले आहेत यांनी कलेक्टर जॅक्सनची हत्या केली होती अनंत कानेरे कोणाची पहा कलेक्टर जो होता तो जॅक्सन त्याची हत्या केलेली होती अनंत कानेरे यांनी पर्याय क्रमांक काय आहे पर्याय क्रमांक एक अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार आहे पहा बहमनी राज्याची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे बहमनी राज्याची स्थापना उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गंगूने बहमनी राज्याची स्थापना केलेली आहे तर पहा मित्रांनो यामध्ये हसन गंगू याने दिल्लीचा जो सुलतान होता मोहम्मद तुगलक याचं वर्चस्व दुगारून देऊन तेराशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये किती तेराशे सत्तेचाळीस मध्ये नवीन राज्य स्थापन केलं होतं आणि या राज्याला बहमनी राज्य असं नाव देण्यात आलं होतं आणि हसन गंगू हा जो आहे हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान झाला आणि त्याने अल्लाउद्दीन बहमन शहा हा जो किताब आहे तो धारण केला होता पर्याय क्रमांक किती पर्याय क्रमांक चार हसन गंगू याने बहमनी राज्याची स्थापना केलेले आहे महत्वाचा प्रश्न होता हा देखील आपल्याला हा दोन वर्ष विचारण्यात आलेला प्रश्न आहे तर पहा प्रश्न क्रमांक पाच आहे दुधाचे दह्यामध्ये रूपांतर याद्वारे केले जाते पहा म्हणजे दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होण्यासाठी कोण कारणीभूत आहे उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक तीन जीवाणूद्वारे केलं जातं म्हणजे जीवाणू म्हणजे काय मित्रांनो पहा जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया विषाणू म्हणजे व्हायरस लक्षात ठेवा जीवनसत्व म्हणजे विटॅमिन याद्वारे म्हणजे यामध्ये बॅक्टेरियाद्वारे दह्या दुधाचं रूपांतर हे दह्यामध्ये केलं जातं तर पहा मित्रांनो दुधाचे दह्यामध्ये रूपांतर होणे याला हा जो आहे हा रासायनिक एक बदल आहे आणि रासायनिक बदलानंतर मिळणाऱ्या पदार्थाचा जो गुणधर्म आहे तो मूळ पदार्थापेक्षा खूप वेगळा असतो म्हणजे भिन्न असतो तसेच दह्यामध्ये काय आहे दह्यामध्ये दह्या लॅक्टिक आम्ल असतं पहा दह्यामध्ये काय आहे लॅक्टिक ॲसिड असतं दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड दह्यामध्ये मिळतं पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर आहे की विषाणू जीवाणूद्वारे दही तयार केलं जातं प्रश्न क्रमांक सहा आहे पहा भावार्थ दीपिका ग्रंथाचे लेखन करणारे संत कोण आहेत म्हणजे भावार्थदीपिका हा जो ग्रंथ आहे हा कोणी लिहिलेला आहे म्हणजे रचित केला आहे उत्तर आहे याचा पर्याय क्रमांक एक संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला आहे तर मित्रांनो पहा संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी हे ग्रंथ देखील त्यांनी लिहिले आहेत आणि संत तुकारामांनी गाथा लिहिली आहे लक्षात ठेवा संत तुकाराम हे जे आहेत त्यांनी गाथा लिहिलेल्या आहेत संत एकनाथ जे आहेत त्यांनी काय लिहिले आहे संत एकनाथ यांनी भारुडे लिहिले आहेत आणि त्यांनी भारुड्यासहित गवळणी देखील लिहिलेल्या आहेत लक्षात ठेवा महत्त्वाचा आहे आणि संत नामदेव यांनी देखील गाथा रचित केलेल्या आहेत आणि भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांचा आहे पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सात आहे पहा डॅश हे कार्बनचे सर्वात, सर्वात शुद्ध रूप आहे पहा कार्बनचं सर्वात शुद्ध रूप कोणता आहे महत्वाचा प्रश्न आहे आपण कमेंट करून उत्तर देऊ शकता मित्रांनो कारण हा जो प्रश्न आहे आपल्याला तीन वर्ष विचारण्यात आलेला महत्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन हिरा हा जो आहे हे कार्बनचं सर्वात शुद्ध रूप आहे तर पहा मित्रांनो हिरा हा जो आहे हा विद्युत दुर्वाहक आहे आणि हिऱ्यामध्ये प्रत्येक का कार्बन हे अनुभवती चार कार्बन अणू असतात तर हिऱ्यावर जे अमल आणि अल्कली यांचा परिणाम देखील होत नाही आणि शुद्ध कार्बनवर ज्यावेळी दाब देऊन उच्च तापमानाला त्याला तापवलं जातं त्यावेळेस कृत्रिम हिरा म्हणजे आर्टिफिशियल डायमंड हा तयार होत असतो लक्षात ठेवायचा महत्वाचा प्रश्न आहे पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर मिळणार आहे प्रश्न क्रमांक आठ आहे महाराष्ट्र शासनाची अलीकडच्या काळात जलसंधारणाची अत्यंत महत्वाकांक्षी योजना कोणती आहे पहा कशाची महाराष्ट्र शासनाने जलसंधारणाची एक महत्वाची योजना काढली आहे ती कोणती आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जलयुक्त शिवार ही जी आहे ही महत्वाची योजना होती तर मित्रांनो पहा जलयुक्त शिवार या योजनेअंतर्गत ओले जे असतात ओढे नाले यावर जागोजागी बंधारे बांधून पाणी आरुढण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं आणि या अभियानामुळे भूजल पातळीमध्ये देखील वाढ झालेली होती त्यामुळे ही जी योजना आहे ही महत्वाची योजना मानली जाते पर्याय क्रमांक चाराचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे ब्रिटिशांनी भारतात डॅश या युद्धाने राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली पहा ब्रिटिशांनी भारतामध्ये कोणत्या युद्धाद्वारे राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली आहे महत्वाचा प्रश्न आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्लासीच्या लढाईद्वारे पहा प्लासीची लढाई लक्षात ठेवा आता मित्रांनो पहा प्लासीची लढाई कधी झाली आहे तेवीस जून सतराशे सत्तावन्न रोजी प्लासीची लढाई झाली आहे कोणाकोणामध्ये झाली आहे सिराज उद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये झाली आहे आणि ही जी लढाई आहे ही इंग्रजांनी सिराज उद्दवलाचा सेनापती जो आहे मीर जाफर याला नवा पद देण्याचं आमिष दाखवलं होतं आणि त्याला फितवलं होतं प्रश्न क्रमांक दहा आहे दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती होती पहा दक्षिणेत म्हणजे मधील विजयनगर जे राज्य आहे याची राजधानी म्हणजेच कॅपिटल कोणती होती याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हंपी ही जी आहे विजयनगरची राजधानी होती तर पहा मित्रांनो हरिहर आणि बुक्क यांनी दक्षिणेतील राजकीय अस्थिरतेचा फायदा घेत तेराशे छत्तीस कधी तेराशे छत्तीसमध्ये मध्ये विजयनगर राज्य स्थापन केलं आहे आणि हरिहर हा जो आहे हा विजयनगरचा पहिला राजा मानलेला आहे तर पहा हरिहर आणि बुक्क प्रश्न क्रमांक अकरा आहे पहा उपजिल्हाधिकारी याची निवड कोण करतं पहा उपजिल्हा उपजिल्हाधिकारी म्हणजे डिप्युटी कलेक्टर डी सी याची निवड कोण करते महत्वाचा प्रश्न आहे आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे याची निवड करतं म्हणजेच पहा एम पी एस सी द्वारे निवड केलेली जाते तर पहा मित्रांनो आपण याद्वारे काही माहिती पाहणार आहोत तर पहा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जे काही निवड होणारी पदं आहेत आणि महत्वाची पदं आहेत ते पहा यामध्ये पोलीस उपाधीक्षक राज उत्पादन शुल्क अधीक्षक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी ही जी पदं आहेत ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड केली जाणारी पदं आहेत तसेच मित्रांनो पहा आता यानंतर पाहणार आहोत आपण युपीएससी द्वारे म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे म्हणजेच युपीएससी द्वारे कोण कोणती पदे भरली जातात तर यामध्ये पहा जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक महसूल अधिकारी भारतीय वनसेवा तसेच भारतीय परराष्ट्रीय सेवा इत्यादी जे पदं आहेत हे परीक्षामार्फत पर घेतली जातात कोणत्या युपीएससीच्या लोकसेवा म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत पर्याय क्रमांक दोनाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारा आहे श्री संत निवृत्तीनाथांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे पहा निवृत्तीनाथांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे महत्त्वाचा प्रश्न देखील आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्र्यंबकेश्वर या ठिकाणी निवृत्तीनाथांची समाधी आहे तर पहा मित्रांनो श्री संत जे निवृत्तीनाथ आहेत हे वारकरी संप्रदायातील एक संत होते आणि हे जे संत आहे ते ज्ञानेश्वरांचे मोठे भाऊ आणि त्यांचे गुरु देखील होते तर निवृत्तीनाथ हे जे आहे ते वयाच्या दहाव्या वर्षी पहा मित्रांनो वयाच्या कितव्या दहाव्या वर्षी गहिनीनाथांमुळे नाथ संप्रदायात आलेले होते आणि यांची समाधी आहे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे तर यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांद्वारे कोणती मोहीम राबवण्यात येते पहा हरवलेले जे काही बालक आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी जे महाराष्ट्र आहे यांच्याकडून कोणती मोहीम राबवण्यात येते उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक एक ऑपरेशन मुस्कान या नावाची मोहीम राबवण्यात येते हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी महत्वाचा प्रश्न होता पर्याय क्रमांक एक त्याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे पहा राज्यातील सर्व पोलीस ठाणे ऑनलाईन संगणकीकृत करण्याच्या सध्या कार्यरत प्रणालीचं नाव काय आहे पहा महाराष्ट्र राज्यातील सर्व जे काही पोलीस ठाणे आहेत म्हणजे पोलीस स्टेशन आहेत यांना ऑनलाईन कंप्युटरायज करण्यासाठी जी एक प्रणाली म्हणजे सिस्टीम वापरली हो जाते त्याचं नाव काय आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन सी सी टी एन या प्रणालीचं नाव आहे तर मित्रांनो पहा यामध्ये ही जी प्रणाली आहे ही कार्यरत करणारे महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं आहे तर पहा भारतातील जे पहिलं कार्बनमुक्त राज्य आहे ते आहे हिमाचल प्रदेश भारतातील पहिलं महिला न्यायालय सुरू करणारं राज्य आहे पश्चिम बंगाल आणि आरोग्य अदालत सुरू करणारं पहिलं राज्य आहे कर्नाटक आणि सी सी टी एन एस ही जी प्रणाली आहे ही कार्यरत महाराष्ट्र राज्यात सर्वात आधी झालेली आहे म्हणजे महाराष्ट्र राज्य प्रथम आहे जी की सी सी टी एन एस ही जी सिस्टीम आहे ही लागू केली आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पंधरा आहे पहा श्वसनाचे विकार डॅश यामुळे होतात श्वसन करण्याचा विकार कशामुळे होतो महत्वाचा प्रश्न आहे आणि उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन वायू प्रदूषणामुळे श्वसनाचे विकार होतात तर मित्रांनो पहा ध्वनी प्रदूषणामुळे कानाचा विकार होतात ध्वनी प्रदूषण हे आपल्याला कानाचे विकार करतात जल प्रदूषण हे जे आहेत यामुळे पहा महत्वाचे रोग कोणकोणते होतात कॉलरा यानंतर होतो टायफाईड यानंतर अतिसार आणि पोलिओ हे जे रोग आहेत हे पाणी म्हणजेच जल प्रदूषण दूषित पाण्यामुळे होणारे रोग आहेत महत्वाचा प्रश्न आहे आणि वायू प्रदूषणामुळे श्वसनाचे म्हणजेच हवा प्रदूषण आहे वायू प्रदूषण श्वसनाचे विकार होतात पर्याय क्रमांक तीन अचूक उत्तर आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी थांबणार आहोत जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तुमच्यासाठी मित्रांनो मी असे दररोज आपण मॉक टेस्ट पद्धतीने व्हिडिओज घेऊन येतात येत आहेत सर्व प्रकारच्या पीडीएफ नोट्स डाउनलोड करण्यासाठी मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करायचं आहे म्हणजे तुम्हाला सर्व पीडीएफ नोट्स उपलब्ध करून दिल्या आहेत तर भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र